सुनील प्रभूंना प्रश्न विचारले गेले त्याच्यावरची उत्तरं त्यांनी योग्य पद्धतीने दिलेली आहेत. परंतु सुनील प्रभूंनी सुरुवातीला सांगितलं होतं की मी मराठीत उत्तरं देईन, कारण इंग्रजीमध्ये जे टाईप झालेलं आहे त्याच्यातले काही शब्द जर मला माझ्या नजरेतनं सुटले किंवा त्याचा अर्थ मला जर नीट लागला नाही म्हणून माझं म्हणणं मराठीत ऐकून घ्यावं. आणि नंतर मग त्यांनी सुरुवातीला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला त्याला सुरुवात केली होती, परंतु असं लक्षात आलं की सुनील प्रभू जे मराठीत सांगतायत ते तसंच्या तसं पूर्ण इंग्रजीमध्ये जात नाही आहे. म्हणून आमच्या वकिलांनी आक्षेप घेतला आणि सुनील प्रभूंचं म्हणणं पूर्णपणे मराठीत नोंदवून घ्यावं असं ठरलं आणि त्याप्रमाणे मग पुढची सुनावणी सुरू झाली. आणि त्या बाबतीत आम्ही मागणी केली की ट्रान्सलेटर तुम्ही ऑफिशियल ट्रान्सलेटर घ्या, जेणेकरून ऑफिशियल ट्रान्सलेटर असेल तो व्यवस्थित हे सगळं ट्रान्सलेट करून पाठवेल, कारण हे प्रकरण पुढे ज्या वेळेला पुढे कुठे जाईल त्यावेळेला त्याचा जसाच तसा अर्थ पुढे गेला पाहिजे. या सुनावणीच्या दरम्यान सुनील प्रभू यांनी जे सांगितलं की माझा संविधानावरती विश्वास आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या वतीने त्याचा आदर राखून मी हे सगळं बोलतो आहे, आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख त्यांनी त्याच्यात टाळला. त्यावर आमच्या वकिलांनी ऑब्जेक्शन घेतलं की ज्या बाबा सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे. अंबाबाईचं दर्शन झालं, अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन झालं, समाधान झालं.